नमस्कार, शशांक दाते, कृषी विज्ञान केंद्र. आज ज्ञानदेवभाऊ चव्हाण यांच्या शेतात आज आलेला आहो. संत्र्यातील मृगबहारातील फळगळ आहे. साधारणतः बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद या भागात संत्र्याचा एरिया मोठ्या प्रमाणात आहे आणि मृगबहारसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यावर्षीचा जो मृगबहार आहे हा लेट बहार असल्यामुळं यातील जे शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून मॅसेज आलेले आहेत त्या अंतर्गत असं आपण आलेलो आहोत तिथपर्यंत की याच्यातील जो मृगबहारातील जो फळगळ आहे हे नेमकं कशामुळं आहे त्याकरता आज इथं आलेलो आहोत. तर ज्ञानदेव भाऊ, हा जो मृगबहार असतो ना याच्यामध्ये काय होते की मृगबहार हा जून महिन्यात चालू व्हायला पाहिजे आणि यावर्षी काय झालं की आपले जेवढेही काही भागातील जो मृगबहार आहे हा जुलै महिन्यात चालू झाला. याच्यासाठी महत्त्वाचं जे कारण होतं की पावसाळा लेट झाला चालू आणि हा जो महत्त्वाचा जो पाऊस आहे हा जो जुलै महिन्यात झाला त्यामुळं त्याच्यातील परागीकरण जे आहे ते त्याच्यात झालं नाही आणि परागीकरण न झाल्यामुळं हे जी लेट बहार आहे हे याच्यामध्ये जे आहे याच्यात गळण हे होत आहे असं काल मी विद्यापीठातील शास्त्रज्ञांसोबत ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांनी अशा निष्कर्षांती ते आलेले आहे. आता याच्यासाठी नियंत्रणासाठी त्यांनी जे काही शिफारशी सांगितलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोचवू इच्छितो. साधारणतः या भागात जो मृगबहार आहे सध्या आता त्यांना असं आढळलेलं आहे किंवा आम्ही सुद्धा जे फिरलो याच्यामध्ये बऱ्याचशा बागांमध्ये माईटचा प्रादुर्भाव याच्यात जाणवत आहे, ज्याला आपण कोळी म्हणतो त्याचं सुद्धा. आता जे की तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर हे जर बघितले तर ह्या फळांवर बरेचसे असे काळे डाग दिसत आहेत. हे जे आहे हे जर तुम्ही असे बघितले तर हे काळे डाग असे दिसत आहेत. आपण तिथं पण त्या बागेत काळे डाग असे पाहणार होते. हे सुद्धा आहेत आणि जे फळं आहेत ना हे एकदम देठातून गळत आहे. त्यामुळं तिथं त्यांनी शिफारशीत असं सांगितलं की एकतर अबामेक्टिन ते घ्यायचं आहे, त्यानंतर त्याच्यासोबत बुरशीनाशक आणि स्ट्रेप्टोमायसिन आणि सोबतच मायक्रोन्यूट्रिएंट हे तीन चार याचं कॉम्बिनेशन आपल्याला जर घेतलं तर आपला आणि 15 दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा तो जो आहे रिपीट आपल्याला फवारणी करायची आहे. अशा पद्धतीनं जर हे जर आपण जर नियंत्रणात्मक जर फवारणी जर घेतली जी आता मृगबहारातली अर्ली फळगळ आहे ते आता थांबण्यास बऱ्यापैकी आपल्याला मदत होऊ शकते. हा मॅसेज कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद तर्फे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.